वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचे स्वागत आहे आपले या SD अकॅडमी या यूट्यूब चॅनल वरती। आज आपण इयत्ता 9वी मधील 2.5 अ प्ले पार्ट 2 या धड्याखाली असलेल्या इंग्लिश वर्कशॉप मधील सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत। क्वेश्चन 1, लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट अपियर फॉर द फर्स्ट टाइम इन दिस पार्ट ऑफ द प्ले। या नाटकामध्ये प्रथमच दिसणाऱ्या पात्रांची यादी करा। राईट वन ऑर टू लाईन्स अबाउट ईच ऑफ देम। त्या प्रत्येकाबद्दल एक किंवा दोन ओळी लिहा। आन्सर, कॅरेक्टर्स दॅट अपिअर्स फर्स्ट टाइम इन दिस पार्ट ऑफ द प्ले आर गोल्डस्मिथ, हँगमॅन, सेज। 1. गोल्डस्मिथ, ही वॉज ड्युटीफुल अँड ट्राय टू फॉलो द किंग्स ऑर्डर बाय सेटिंग असाईड ऑल हिज वर्क। 2. हँगमॅन, ही वॉज अल्सो फेथफुल टुवर्ड्स हिज ड्युटीज। ही ट्राईड टू फॉलो द किंग्स ऑर्डर। ही वॉज अन एक्झिक्युशनर हू हँग्स द कल्प्रिट्स। 3. सेज, अ वाईज मॅन फ्रॉम अ नेबरिंग फॉरेस्ट हू स्मार्टली सेव्ड हिज डिसायपल फ्रॉम द पनिशमेंट गिवन बाय किंग चौपट। क्वेश्चन 2, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स। म्हणजे खालील वाक्य चूक की बरोबर ते सांगा। ए, द गोल्डस्मिथ ब्लेम द किंग फॉर द डिले इन हिज वर्क। आन्सर, ट्रू। बी, द किंग थॉट दॅट द गोल्डस्मिथ हॅड अ गुड रिझन टू डिले द डॉटर्स वर्क। Answer, false. C, the goldsmith was hanged. Answer, false. D, the noose did not fit the goldsmith's neck. Answer, true. E, the noose did not fit the disciple's neck. Answer, false. F, the sage wanted to die on that day. Answer, true. G, the sage wanted to save his disciple. Answer, true. H, the king wanted to be king again in his next birth. Answer, true. Question 3, write any 3 instances of funny rules and twisted logic used in Andher Nagari. अंधेर नगरीमधील हास्यास्पद नियम व तर्कशास्त्राचे कोणतेही 3 प्रसंग लिहा। आन्सर, 1. द डिसायपल केम टू अंधेर नगरी टू पे रिस्पेक्ट्स टू द माइटी किंग चौपट, बट टू हिज सरप्राईज द किंग ऑर्डर्ड द हँगमन टू हँग हिम विदाउट डिले। 2. The blame game continued one after another and the king ordered the hangman every time to hang the person without verifying his or her mistake. 3. The king requested the guards to take him to the gallows and hang him without any delay to become the next king of the same kingdom in his next life. Question 4, list the proverbs, any sayings used in the play. या नाटकामध्ये वापरलेल्या म्हणी व वाक्यप्रचाराची यादी करा। आन्सर, 1. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. 2. अवर ॲक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. Question 5, रीड द एंटायर प्ले and complete the following blame game flow chart. म्हणजे संपूर्ण नाटक वाचा आणि खालील प्रवाही तक्ता पूर्ण करा। फर्स्ट कॉलम, हु इज ब्लेमिंग। सेकंड कॉलम, हु डज ही ब्लेम। थर्ड कॉलम, फॉर व्हॉट डज ही ब्लेम दॅट पर्सन। 1. थीफ, ओनर ऑफ द हाऊस for not constructing strong wall. 2. owner of the house, bricklayer.
फॉर केअरलेसली बिल्डिंग अ वीक वॉल. 3. मर्चंट ब्रिकलेअर फॉर केअरलेसली बिल्डिंग वीक वॉल. 4. ब्रिकलेअर मॉर्टर मेकर फॉर मिक्सिंग टू मच वॉटर इन मॉर्टर. 5. मॉर्टर मेकर पॉटर फॉर मेकिंग अ डिफेक्टिव पॉट विथ अ लार्ज माउथ. 6. पॉटर मनी लेंडर्स डॉटर फॉर डिस्ट्रीब्यूटिंग हिम विथ टिंकलिंग एंकलेट्स. 7. मनी लेंडर्स डॉटर गोल्ड स्मिथ फॉर डिले इन द डिलिवरी ऑफ हर ऑर्नामेंट्स. 8. गोल्ड स्मिथ किंग फॉर गिविंग अ साइड ऑल अदर वर्क टू मेक द क्वीन्स ऑर्नामेंट्स. क्वेश्चन 7. फॉर्म ग्रुप्स म्हणजे विद्यार्थ्यांचे गट करा. ट्रान्सलेट वन पेज ऑफ द प्ले इन टू युअर मदर टंग ॲज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. नाटकाचे एक पान तुमच्या मातृभाषेत गट क्रिया म्हणून अनुवादित करा. गॅदर द पेजेस ट्रान्सलेटेड बाय डिफरंट ग्रुप्स अँड प्रिपेअर अ ट्रान्सलेटेड स्क्रिप्ट ऑफ द एंटायर प्ले. त्यानंतर वेगवेगळ्या गटांनी अनुवादित केलेली पाने गोळा करा व संपूर्ण नाटकाची भाषांतरित स्क्रिप्ट तयार करा. विद्यार्थ्यांनो, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही वर्गात करायची आहे. लँग्वेज स्टडी. क्वेश्चन 7. डिवाइड द प्ले पार्ट 1 ॲज वेल ॲज पार्ट 2 इंटू सेक्शन्स. नाटकाचे भाग 1 व भाग 2 असे विभाग करा. फॉर्म ग्रुप्स विद्यार्थ्यांचे गट बनवा अँड असाइन रोल्स. नाटकातील भूमिका विद्यार्थ्यांना नियुक्त करा. प्रॅक्टिस युअर लाईन्स इन ग्रुप्स. गटामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या ओळीची तयारी करावी. होल्ड प्ले रीडिंग सेशन्स इन द क्लासरूम. वर्गात नाटक वाचन सत्र आयोजित करा. विच ग्रुप ऑर स्टुडंट प्रेझेंट्स द मोस्ट इफेक्टिव्ह रीडिंग. कोणता गट किंवा विद्यार्थी सर्वात प्रभावी वाचन सादर करतो. नोट द फीचर्स दॅट मेक अँड ओरल प्रेझेंटेशन इफेक्टिव्ह. मौखिक सादरीकरण प्रभावी बनवणारी वैशिष्ट्य लक्षात घ्या. सम ऑफ देम आर त्यातील काही पुढील प्रमाणे. मीनिंगफुल रीडिंग अर्थपूर्ण वाचन. टेकिंग प्रॉपर पॉजेस योग्य विराम घेणे. ब्रेकिंग द स्पीच इंटू मीनिंगफुल चंक्स भाषणाचे अर्थपूर्ण तुकडे करणे. युझिंग सुटेबल इंटोनेशन योग्य स्वर वापरणे. स्पीकिंग क्लिअरली स्पष्ट बोलणे. गुड प्रोनाउन्सिएशन म्हणजे चांगला उच्चार. युझिंग इंग्लिश साऊंड अँड ट्रेस पॅटर्न्स. इंग्रजी ध्वनी आणि ताण नमुने वापरणे. प्लीजंट अँड कॉन्फिडंट अपिअरन्स ऑफ द स्पीकर्स. बोलणाऱ्याचे आनंददायी आणि आत्मविश्वासपूर्ण स्वरूप. क्वेश्चन 8. लुक अप द फॉलोइंग एंटायर्स इन द लँग्वेज स्टडी पेजेस गिवन ॲट द एंड. लँग्वेज स्टडी पानावरती शेवटी दिलेल्या खालील नोंदी पहा. ट्रेस स्वरघात इंटोनेशन उच्चारण साऊंड ध्वनी कॉन्झोनंट व्यंजन ओवेल स्वर. क्वेश्चन 9. नोट द वे द डायलॉग इन द प्ले इज प्रेझेंटेड. नाटकातील संवाद ज्या पद्धतीने मांडले आहेत ते लक्षात घ्या. लुक अप द वर्ड कोलन इन द लँग्वेज स्टडी पेजेस अँड नोट हाऊ इट इज यूज्ड इन द प्ले. लँग्वेज स्टडी पानावरील कोलन शब्द पहा आणि ते नाटकात कसे वापरले ते लक्षात घ्या. आन्सर ॲज वी लुक द वर्ड कोलन ऑन पेज 130 ऑफ द टेक्स्टबुक वी फाइंड दॅट इन द प्ले कोलन इज यूज टू इंट्रोड्यूस द स्पीच ऑफ कॅरेक्टर्स. एक्झाम्पल किंग अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. हिअर द मार्क कोलन कन्फर्म्स दॅट द क्वेश्चन अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट इज द स्पीच अटर्ड बाय द किंग. क्वेश्चन 10.
लिसन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ऐका अँड राईट द वर्ब्स इन द अप्रोप्रिएट कॉलम व योग्य कॉलममध्ये क्रियापद लिहा. यातील फर्स्ट कॉलम मेन वर्ब मुख्य क्रियापद, सेकंड कॉलम ऑक्झिलरी वर्ब, थर्ड कॉलम मोडल ऑक्झिलरी. प्रथम आपण मेन वर्ब पाहू. गेट, गिव, फॉलोइंग, कमांड, स्पेअर, टेक, हँड, फॉल, फॉरगिव, ड्रॉप, रिटर्न, ट्राय, रेसिस्ट, फोर्स, स्पीक, डिमांड, बिकम, रेन, सेज, थॉट, लॉस्ट. आता ऑक्झिलरी वर्ब पाहू. हॅव, हॅज, इज, आर, डज, बी, बीन, लेट, वॉज, वेअर, हॅड. आता आपण मॉडल ऑक्झिलरीज वर्ब पाहू. कॅन, कॅन नॉट, विल, मस्ट, शुड, शुडंट, शाल, मे, वुड. अशा प्रकारे आपल्याला इंग्लिश वर्कशॉपमधील सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे लिहिता येतील. पुढील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीमधील 3.1 कोरोमंडल फिशर्स या कवितेच्या सुरुवातीला असलेल्या वार्मिंग अप चिट चॅट ऍक्टिव्हिटीमधील सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जर चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन घंटी नक्की दाबा. थँक्यू.